S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी। नमस्कार, मी प्राजक्ता सोनवणे, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत। आवसगाव येथे पाणी फाउंडेशन साठी CO माळी साहेब यांनी केले श्रमदान। आवसगाव येथे माळी धनवंत रामभाऊ उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड सहभाग घेऊन गावकऱ्यांना उत्साह आला व त्यांनी स्वतः एक खड्डा खोदून प्रशासकीय कर्मचाऱ्यांना उत्साहित केले। सर्वांनी खेळीमेळीचे वातावरणात गावकरी यांचा एकोपा पाहून माळी साहेब म्हणाले, आवसगाव हे नक्कीच पाणीदार होणार। भेटीला हे आभाळ आले एकजुटीने भेटले राने तुफाने आले या काळ्या भुईच्या भेटीला। तालुक्यातील आवसगाव या ठिकाणी महाश्रमदानासाठी खास करून या बीड जिल्ह्याचे डेप्टी शिव माळी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। एक गाव पूर्ण एकजुटीनं काम करीत आहे आणि या गावामध्ये खरोखरच एकजुटीचं काय आहे या ठिकाणी बघायला भेटत आहे। आपण जाणून घ्या माळी साहेबाकडून की आपण याबद्दल काय म्हणणं आहे। पाणी फाउंडेशननं ही जी चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीमुळे सर्व गावामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो। जलसंधारणाच्या कामाबरोबरच या ठिकाणी मनसंधारण पण झालेलं आढळून येत आहे। एकाच वेळेला एकाच ठिकाणी जवळपास या ठिकाणी 1000 ते 1200 जास्त लोक कुटुंब काम करत आहेत। प्रत्येक कुटुंबाला काम वाटून दिलेलं आहे आणि ते एक ब्लॉक प्रत्येक कुटुंब सकाळपासून इथं करत आहे। खरं तर स्वतःहून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अशा पद्धतीचं हे जे दान आहे, हे दान हे जे गाव करत आहे, ह्या गावामध्ये ह्या गावकऱ्यांचं तर म्हणजे एक योगदान आहेच, पण पाणी फाउंडेशननं सुद्धा ज्या पद्धतीचं वातावरण इथं तयार केलेलं आहे त्याचंही खूप मोठं योगदान आहे। त्यामुळं या स्पर्धेमध्ये ह्या गावाला खूप खूप शुभेच्छा आणि एवढ्या ह्यांच्या श्रमदानानंतर या ठिकाणी पुष्कळ मोठा पाऊस व्हावा आणि या गावाचा, या परिसराचा, या शिवाराचा पाण्याचा प्रश्न सुटावा हीच या ठिकाणी सर्वांना अपेक्षा। धन्यवाद। वेळी शाखा अभियंता प्रकाश नालवंडीकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री गीते साहेब व सचिव श्री धनराज सोनवणी व ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक शशिकांत राऊत वरकते कनुभाऊ पोटभरे चोपणे ओम इत्यादी ग्रामसेवक उपस्थित होते। मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर S7 न्यूज असे टाईप करा, त्याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा। S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।